ही नदी आहे आणि हा नदीच्या बाजूला आपला प्लॉट आहे। हा ही संपूर्ण नदी आहे आणि नदीच्या बाजूला साधारण 25 फूट उंचावर मी आता उभा आहे आणि इथून आपला प्लॉट सुरू होतो पण तरी सुद्धा अजून आपला पण अजून 30-40 फूट वरती आहे आणि आपण नदीत उतरायला ह्या अशा पायऱ्या करतोय। आता हा दिसतो हा सगळा फुटपाथ आहे, हा फुटपाथ आहे सगळा, आपण फुटपाथ करतोय। ह्या पायऱ्यांवरून आपण चढून गेलो। आता ह्या पायऱ्या 8-10 दिसत आहेत, अजून याच्यावरती 7-8 पायऱ्या येतील। त्या 7-8 पायऱ्या आल्या की आपण जमीन आपल्या ॲक्च्युअल प्लॉटच्या लेवलला जाऊ। तर असा नदीच्या बाजूला आपला प्लॉट आहे। मी आत्ता कोणाला कमिट नाही करत आहे, पण पलीकडच्या बाजूला जो डोंगर आहे, हे जंगल दिसतंय सगळं, तर तिकडचा प्लॉट विकत घेऊन आपण मध्ये डॅम करण्याच्या विचारात आहोत। आणि ते जर यश मिळालं, तसं जर जमलं, तर वाघर तालुक्यातलं एक चांगलं पर्यटन ठिकाण पण हे होऊ शकतं। आत्ता आपण ह्या इथून वरती आलो, इथला जर ह्या भागाचा विचार केला तर नदीपासून पहिला जो व्हिडिओ टाकला तो 25 फूट वरती उभा राहून फुटपाथ वरून टाकला आणि जिथं पायऱ्यावरती येणार आहेत तिथं आता उभं आहे, म्हणजे आणखी 25-30 फूट। हे नदीपासून 30-40 फूट उंचीवर आपला प्लॉट आहे आणि आईकडनं असा रस्ता येतो पूर्ण। मगाशी जे तुम्हाला पहिले व्हिडिओ टाकलेत किंवा फोटो टाकलेत ते पहिल्या 12 बंगलोंचे आहेत। तुम्ही जर आत्ता वरती बघितलं तर दुसऱ्या 8 बंगलो आत्ता सुरू आहेत, म्हणजे गेल्या 3 वर्षातलं तालुक्यातलं हायेस्ट बुकिंग आहे, म्हणजे 20 बुकिंग गेल्या 3 वर्षातलं आहे। प्लॉट वेगळे, काही प्लॉट आम्ही विकलेत ते वेगळे। ह्याचं कारण हे लोकेशन एका बाजारपेठेपासून जवळ आहे आणि तरी निसर्गाच्या जवळ आहे। अशी साईट फार दुर्मिळ आहे आणि हे आता 26 आणि 27 नंबरचे दोन प्लॉट इथं विकले गेलेत, हे पण नदीच्या समोर आहेत। म्हणजे इथपर्यंत 26-27 प्लॉट नंबरपर्यंत आपण विकत आलो आहे। आता फक्त माझ्याकडे 29 आणि 30 नंबरचे दोन प्लॉट आहेत आणि हा जो सगळा परिसर आहे तो डेव्हलप करण्याच्या दृष्टीने सगळे चिरे वगैरे, ज्याला आपण कोकणात जांभा म्हणतो, तो जांभा पडलेला आहे या भागात। तसं कोकणातलं जांभूळ, काजू, आंबा, कोकम, जी जी म्हणून कोकणातली फळझाडं आहेत ती सगळी आपण इथं लागणार आहोत। आणि तालुक्यातलं एक चांगलं, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर डॅम वगैरे झाला तर तालुक्यातलं एक पर्यटन ठिकाण असं होऊ शकतं। तर या दृष्टीने आपण वेळच्या वेळी निर्णय घ्यावा। प्लॉट मी तुम्हाला लगेच देऊ शकतो, म्हणजे प्लॉट आणि कंपाऊंड करून इथं मी लगेच तुम्हाला देऊ शकतो एक पुढच्या 6 महिन्यात। तर त्या दृष्टिकोनातून आपण जरूर विचार करावा अशी माझी विनंती आहे।